पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रायगड काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध, घोषणांनी अलिबाग दणाणले, राष्ट्रपतींना दिले निवेदन. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरवण्याची पारदर्शकता मोदी सरकारमध्ये राहिली नसल्याचा आरोप करीत आज रायगड काँग्रेसने जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या नेतृत्वात अलिबाग इथे निदर्शनं केली. कोरोनाच्या राष्ट्रीय संकटाचा सामना करीत असतानाच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अलिबाग पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी घोषणांनी अलिबाग दणाणून निघाले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. संपूर्ण देशामध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या आदेशाप्रमाणे आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने जे काही असणारं भारतीय जनता पक्षाचं सरकार वाढवतंय त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी एक कर्ण आंदोलन आणि महामहिम या देशाचे राष्ट्रपती यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक निवेदन देऊ. याची डिझेल आणि पेट्रोलचा वाढलेला भाव कमी करावा यासाठीचं आजचं आमचं हे धरणं आंदोलन होतं.